हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मँगनी तुमचं खूप स्वागत आहे ह्युमन न्यूट्रिशन हा पार्ट किंवा हा टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण ह्युमन रेस्पिरेशन हा टॉपिक सुरू करतो आहे तर क्विक रिव्हिजन टाईपमध्ये होईल पण याच्यातून कुठला पॉईंटसुद्धा मिस होणार नाही सो एंडपर्यंत सगळे व्हिडिओज बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील माझी टीचिंग मेथड तुम्हाला समजत असेल आवडत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करणार आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार आहात त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करणार आहात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही काय करताय बाळांनो कमेंट सेक्शनमध्ये मला कळवताय आणि ते डाऊट्स क्लिअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे सो आता आपण सुरू करूयात ह्युमन रेस्पिरेशन एंडपर्यंत व्हिडिओ बघा सगळे डाऊट्स तुमच्या या पॉईंटवरचे क्लिअर होतील रेस्पिरेशन म्हणजे बेसिकली काय आहे सांगा बायोकेमिकल प्रोसेस आहे त्याच्यामधून काय होणार आहे तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच काय आहे आपलं जे फूड आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि काय होणार आहे केमिकल एनर्जी लिबरेट होणार आहे केमिकल एनर्जी रिलीज होणार आहे बेसिकली मग आता स्टेप ही एनर्जी जी आहे ती काय होते बाळांनो स्टेप रिलीज होते अचानक जर हो so, जा, एनर्जी रिलीज झाली तर काय होणार आहे एनर्जी बेसिकली हिटच्या फॉर्ममध्ये अचानक हिट झाली तर सेल काय होऊ शकते बस्ट होऊ शकते सेल डॅमेज होऊ शकते डेड होऊ शकते सो एनर्जी ऑलवेज स्टेप वाईज मॅनरनेच काय झाली पाहिजे रिलीज झाली पाहिजे तशी ती होते आणि जी काय एनर्जी रिलीज झालेली आहे ती ए टी पीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते आणि जसं जेव्हा एनर्जीची नीड असेल त्यावेळी ए टी पी काय केला जातो ब्रेकडाऊन केला जातो ए डी पी ॲडन्युसिन ट्रायप कन्वर्जन ॲडेन्युसिन ड्रायब हॉस्पिट आणि इनऑर्गॅनिक फॉस्पेट तुमचा रिलीज के आ, सेपरेट केला जातो आणि याच्या ह्या बॉन्डमधली जी एनर्जी आहे ती रिली रिलीज करून वापरली जाते तर हे बेसिकली होतं जेव्हा एक्स्ट्राची एनर्जी आहे तेव्हा हे जॉ दोघं जॉईन होतात आणि एटी पी तयार होतं हे सगळं चाललेलं असतं इक्वेशन बघूयात बेसिकली एनर्जीचा सोर्स इथं ग्लुकोज घेतला आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स प्लस सिक्स सी ओ सॉरी सिक्स ओ टू याच्यामधून काय होणार आहे ब्रेकडाऊन होऊन इथं काय होणार आहे बाळ तुमचं रेस्पायरेशन होणारे कार्बन डायऑक्साईडचे सहा मोलिक्युल्स बाहेर पडतील वॉटरचे सहा मोलिकुल्स बाहेर पडतील आणि थर्टी एट मोलिक्युल्स कुणाचे एटीपीचे इथे रिलीज होतील किंवा एवढी एनर्जी तिथं मिळणार आहे बेसिक इक्वेशन लक्षात ठेवा एका ग्लुकोज मोलिक्यूलपासून किती एटीपी मिळतात असं तुम्हाला साधं सोपं विचारलं जाईल थर्टी एट एटीपीज तर साधा क्वेश्चन आहे एक मार्कचं इथं आता वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये कसं काय रेस्पिरेशन होतं ते आपल्याला आहे सिंगल सेल जे ऑर्गॅनिझम आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बेसिकली त्यांच्यामधून डायरेक्टली सेल मेम्ब्रेन आता हे यांची बॉडी आहे ठीक आहे एकच सेल म्हणजे बॉडी आहे तर ऑब्व्हिअसली याच्यातून सेल मेम्ब्रेन थ्रू हे जे सेल मेम्ब्रेन आहे याच्यामधून काय होणार रे? आहे रेस्पिरेशन होईल त्याच्यानंतर टेरेस्टरियल ॲनिमल्समध्ये डिफरंट टाईपच्या रेस्पिरेटरी सर्फेसेस डेव्हलप झालेले असतात स्पॉन्जेस आणि जेलीफिशमध्ये डायरेक्टली सराउंडिंग वॉटर जे आहे त्याच्यामधून डायरेक्टली काय केलं जातं एअर एक्सचेंज किंवा गॅसेस एक्सचेंज केलं के जातं नेक्स्ट आहेत तुमचे फ्लॅटवॉम आणि अॅनिलेड्स तर त्याच्यामध्ये आउटर सर्फेस जो बॉडीचा आउटर सर्फेस आहे त्याच्या थ्रू फ्लॅटवॉर्म आणि अॅनिलेड्समधून काय केलं जातं रेस्पिरेशन केलं जातं आपल्याला माहिती आहे फिशेसमध्ये गिल्स वापरले जातात काही अॅनिलेड्समध्ये सुद्धा गिल्स वापरले जातात त्याचबरोबर टेरेस्ट्रियल व्हर्टेब्रेट जे आहेत त्याच्यामध्ये इंटरनल लंग्स जसं आपण आहोत आणि एम एन्समध्ये ऑब्विसली स्किन वापरली जाते हे इन जनरल लक्षात ठेवा मे बी याच्यामध्ये पेअरला वगैरे एखादा प्रश्न विचारला जाईल आता काही फॅक्च्युअल डाटा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न आला तर सोडवता येईल फ्रॉग जे आहेत आपल्याला माहिती आहे फ्रॉक्स काय रे बाळांनो स्किन थ्रू पण एलिमिनेट करताना त्यांना लंग्स पण असतात स्किन थ्रू फ्रॉग्स हे स्कि स्किन थ्रू कार्बन डायऑक्साईड किती टाईम किती टाईम्स काय आहे टू पॉईंट फाय टाइम्स ॲज फास्ट थ्रू देअर स्किन दॅन लंग बेसिकली इथं काय सांगितले तर लंग्सपेक्षा त्यांच्या स्किन थ्रू हे अडीच पट जास्त अडीच पटीनं जास्त काय करतात कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात म्हणजे इथं लंग्सपेक्षा स्किन जास्त ॲक्टिव्ह आहे साधी सोपी गोष्ट आहे इल नावाचा जो फिश आहे तो काय करतो सिक्स्टी पर्सेंट ऑक्सिजन जो घेतो तो स्किन थ्रू घेणार आहे ना की गिल्स थ्रू व्यवस्थित लक्षात ठेवा काही वेगळ्या फॅट्स आहेत ह्या रेग्युलरली फिश गिल्स थ्रू घेणार बट हा फिश स्किन थ्रू सिक्स्टी पर्सेंट ऑक्सिजन आतमध्ये घेतो आहे त्याच्यानंतर गिल्स हे इंटरनल दोन प्रकारचे असतात इंटरनल म्हणजे क्रॅब्समध्ये आतमध्ये गिल्स असतात आणि एम्समध्ये एक्सटर्नल गिल्स असतात इन जनरल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता ऑक्सिजन हा जो काय वॉटरमध्ये ऑक्सिजन आहे तो एअरपेक्षा फक्त विसामधला एकच भाग वन ट्वेंटीत फक्त अमाऊंट ऑफ ऑक्सिजन काय प्रेझेंट आहे कुठं वॉटरमध्ये दॅन एअर पण तरी पण मग काय केलं जातं ॲक्वॅटिक uh, ॲनिमल्स रिस्पायर करतात आपली बेसिकली फिशेस करतात तर याच्यामध्ये काय आहे बघा वॉटर जर या डिरेक्शनला जात असेल काय आहे वॉटर तर गिल्समधलं ब्लड जे आहे गिल्समधलं ब्लड तर ते या या डिरेक्शनला जातं म्हणजे अपोजिट डिरेक्शनला असल्यामुळं हे काय आहे ब्लड फ्लो जो आहे गिल्समधला तो आणि वॉटर यांचे डायरेक्शन अपोजिट असते त्यामुळे uh, हे मॅक्झिमम एअर ॲप्स किंवा आपण काय म्हणत ऑक्सिजन त्याच्यामधून रिमूव्ह केला जातो वॉटरमधून आणि बॉडीमध्ये घेतला जातो हे झालं इन जनरल बाकीच्या ऑर्गॅनिझम्सबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं काय आहे बाळांनो ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये काय काय असतं मग नॉस्टिल्स आहेत नाझल चेंबर्स फॅरिंग्स लॅरिंग्स ट्रकिया ब्रॉन्काय ब्रॉन्क्युअल्स लंग्स डायफ्रॅम आणि इंटरकोस्टल मसल्स हे सगळे ऑर्गॅनिझम सॉरी ऑर्गन्स आपल्याला बघायचे आहेत ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीमचे तुम्हाला पाठीमागून कशाचा तरी आवाज येतो आहे का लॉकडाऊनमध्ये सगळे दरवा दारावरती विकायला येतात बरंचसा आवाज येतो तर आता त्यासाठी व्हिडिओ नाही थांबवू शकत ठीक आहे थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट होत असेल ॲडजस्ट करा जास्त काही नाही आहे आता बघा त्याच्यामधला आता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममधली सुरुवातीला नाक वगैरे दाखवायला डायग्रामची तर गरज नाही बरोबर मग बघूयात सुरुवातीचे नॉस्टल्स अँड नाझल चेंबर नॉस्ट्रेस म्हणजे एक्स्टर्नल ओपनिंग जे आपलं नाकाचं बाहेरचं ओपनिंग आहे ते म्हणजे एक्स्टर्नल ओपनिंग्स त्याला एक्स्टर्नल नॅर्स म्हणतात लक्षात ठेवायचं एक्स्टर्नल नॅर्स आता बघा असं नाक बघा हे आत अति मोठं काढलं का मी इन जनरल असं काढते हे जे ओपनिंग असणार आहे दोन ह्यांना एक्सटर्नल नेअर्स म्हटलं जातं जॉईन झालं का आपलं हा इथं पण दोन नयर्स असतात आणि इथं मध्ये बघा मी काय म्हणूयात रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम काढली ह्याचा नाकाशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही इमेज ठीक आहे मला काय दाखवायचं याच्यामधून हे एक ओपनिंग आहे हे एक ओपनिंग आहे ठीक आहे आपले हे पूर्ण नाक इथं आतमध्ये ओपनिंग हे जे दोन बाहेरचे ओपनिंग्स आहेत त्यांना नॉस्टेल किंवा एक्सटर्नल नेअर्स म्हटले जसे हे बाहेरचे ओपनिंग आहेत तसेच इथं आतमधले सुद्धा ओपनिंग्स असतात त्यांना इंटरनल नेअर्स म्हटलं जातं लक्षात ठेवायचं मग हे इंटरनल आणि एक्स्टर्नल ओपनिंगमधला हा जो स्पेस आहे म्हणजे हा एवढा स्पेस तो आहे तुमचा नाझल चेंबर काय आहे बाळनो नाझल चेंबर मला डायग्रॅम एवढ्या छान येत नाहीत पण तुम्हाला समजायत पण मी काढून दाखवू शकते ठीक आहे तर हे आहे नाझल चेंबर लक्षात आला एक्स्टर्नल लेअर्स आणि इंटरनल लेअर्स मधला जो स्पेस आहे आता हे जे बोन आहे मधलं हे एक हे एक नाझल चेंबर आणि हे दुसरा नाझल चेंबर राईट आणि लेफ्ट यांना डिफ डिफरन्शिएट किंवा डिवाइड करणारं जे बोन आहे ते कुठलं आहे सांगा मिस्थमॉइड बोन आहे काय आहे मिस्थमॉइड बोन हे मिस्थमॉइड बोन नाकाच्या दोन चेंबरच्या मधलं तर ते एक लक्षात ठेवा आता हा प्रत्येक जो नाझल चेंबर आहे हा इंटरनली म्युकस मेम्ब्रेन आणि इपिथेलियल सिलिएटेड इपिथेलियम यांनी लाईन केलेला असतो लक्षात ठेवायचं आहे म्युकस मेम्ब्रेन आणि काय आहे तुमचा सिलिएटेड इपिथेलियम दोन्ही सुद्धा हा सुद्धा आणि हा सुद्धा दोन्ही सुद्धा हे लक्षात ठेवा बघा तोच पॉईंट मी नोट डाऊन केला आहे पुढे की म्युकस मेम्ब्रेन आणि सिलिएटेड इपिथेलियम आहे आणि मेस्थमॉइड बोन तर ई मगाशी बरोबर होता थी, तिथं ठीक आहे आता प्रत्येक नाझल चेंबर जो आपण असं दाखवलेला ठीक आहे तर हा हा पूर्ण असा एक्सटर्नल नेअर हा इंटरनल नेअर हा जो प्रत्येक नाजल चेंबर आहे तो तीन पार्टमध्ये काय झाला आहे परत डिवाइड झालाय तर पहिला आहे वेस्टिबिल वेस्टिब्यू म्हणजे बेसिकली हे ओपनिंग आहे आर्टेरियर हे, मोस्ट पार्ट आहे इथला असा आणि याच्यामध्ये काय असतात बाळानो हेअर्स असतात आणि हे हेअर्स असतात कशासाठी सांगा डर्ट पार्टिकल जे आहेत डस्ट पार्टिकल जे आहेत ह्यांना काय करण्यासाठी ट्रॅप करण्यासाठी इथं हेअर्स असतात ठीक आहे तर हे झालं वेस्टिबिल त्याच्यानंतर रेस्पायरेटरी पार्ट म्हणजे हा इथला मधला रेस्पिरेटरी पार्ट आहे तर याच्यामध्ये खूप साऱ्या ब्लड कॅपिलरीज असतात रिचली सप्लायड विथ कॅपिलरीज मग याच्यामध्ये काय होतं तर हा हे जे आहे नाझल चेंबर किंवा रेस्पॅ नाझल चेंबरचा रेस्पायरेटरी पार्ट तो काय करतो एअरला वॉर्म करतो आणि एअर मॉइस्ड बनवतो लक्षात आले तर ही गोष्ट इथं होते त्याच्यानंतर आहे सेन्सरी पार्ट जिथं आपल्याला सेन्स ऑफ स्मेल म्हणजे स्मेलचं डिटेक्शन होतं तो पार्ट आहे लाईन बाय सेन्सरी फिथिरियम जो आतमधला पार्ट आहे सेन्सरी पार्ट ज्याच्यामध्ये आपल्याला स्मेल आहे तो डि कळतो म्हणण्यापेक्षा डिटेक्ट होतो येतो इथून ब्रेनकडे जाणार आहे परत येणार आहे तर ती गोष्ट लक्षात ठेवा हे झालं तुमचं नाझल चेंबर आता नेक्स्ट आहे तुमचं फॅरिंग्स ठीक आहे हे नाझल चेंबर आता इथं संपल्यानंतर फॅरिंग्स येतात फॅरिंग्स तुम्हाला माहिती आहे फॅरिंग्स काय आहे रे बाळानं कॉमन पार्ट आहे कशाचं कॉमन पार्ट आहे सांगा फूड पॅसेजचा आणि एअर पॅसेजच्या म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्स आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्सचा दाजस्ट्रक्षान। नाझल चेंबर्स हे फायरिंग्समध्ये हे कुठं ओपन होतं इथं फायरिंग्समध्ये ओपन होतं हे शॉर्ट व्हर्टिकल ट्यूब आहे आणि ट्वेल्व्ह सेंटीमीटर लॉंग म्हटलंय बघा याच्यामध्ये दोन सेपरेट पॅसेज असतात इथं तुम्हाला माहिती आहे फूड पॅसेज आणि रेस्पायरेटरी पॅसेज हे दोन्ही इथं क्रॉस होतात आता हा इकडून गेला तर हे हा इकडून असं काय येणार आहे फूड पॅसेज ठीक आहे तो ॲक्च्युली आतमधून असतो आणि वरून तुमचा रेस्पायरेटरी पॅसेज असतो ते आपल्याला पुढं बघायचं लक्षात आलं इथं हा फॅरिंग्समध्ये क्रॉस होणार आहे दोघांचं मग आता सांगितल्याप्रमाणे अप्पर पार्ट जो असतो त्याला नाझो फॅरिंग्स म्हणायचं नाझल नाकाचा नोजचा नाजो फॅरिंग्स तर मग ऑब्वियसली वरच्या फॅरिंग्समध्ये काय असणार आहे अपर पार्टमध्ये फॅरिंगच्या एअरच असणार आहे कारण नाजो नाझल नाकाचं पार्ट आहे बरोबर की नाही ठीक आहे तर याच्यामध्ये लोअर पार्ट जो आहे तो लॅरिंगो फॅरिंग्स लॅरिंगो ठीक आहे तर ओरो फॅरिंगसुद्धा म्हटलं जातं ओरो ओरल तर याच्यामध्ये फूड पॅसेज होतो किंवा कंडक्शन ऑफ फूड होतं हे दोन्ही लक्षात ठेवा याच्यावरती एक क्वेशन तुम्हाला बनू शकतो व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला फॅरिंग्समध्ये परत टॉन्सिल्स असतात काय असतात बाणू टॉन्सिल्स असतात आणि ह्या लिम्फॅटिक टिश्यूच्या बनलेल्या असतात ह्या टॉन्सिल्स काय करतात हे खूप महत्त्वाचं काम आहे जो काय म्युकसमध्ये बॅक्टेरिया ट्रॅप केलेत त्यांनी म्युकसनी त्या बॅक्टेरियांना किल करण्याचं काम ट्रॅप करण्याचं काम म्युकस करतो किल करण्याचं काम टॉन्सिल्स करतात लक्षात आलंय हे झालं तुमचं फॅरिंग्सबद्दल आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुढचा लॅरिंग्स तर मी याची डायग्राम काढली ना ले, नेक्स्ट पेजवरती हां तर इथं काय आहे लॅरिंग्स आहे याच्यावरती कसं असणार आहे फॅरिंग्स ही ट्यूब असणार आहे इथं काय आहे बघा ना तुमचा फॅरिंग्स आहे आणि हा तुमचा आहे तो लॅरिंग्स आहे ठीक आहे एवढं त्याच्यानंतर ट्रकिया बस तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं की काय पार्ट आहे याच्यामध्ये हा तुमचा फॅरिंग्स लॅरिंग्स आणि खाली ट्रकिया येणार आहे तर आता आपण आपला हा पॉईंट बघूयात की लॅरिंग्स काय तर ऑब्वियसली साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे जे मी बोलते जो आवाज बाहेर निघतो तो कुणामुळे निघतोय लॅरिंग्समुळं निघतोय ह्याची जी साईज आहे मेल्समध्ये ह्याची साईज प्युरिटीनंतर म्हणजे मॅच्युरिटीनंतर वा वाढते काय होते वाढते आणि म्हणून याला ॲडम्स ॲपल असं म्हटलं गेलं आहे काय म्हटलंय ॲडम्स ॲपल जे की गळ्यावरती असं बाहेर आलेलं थोडंसं बोन बघा दिसतं मुलांच्या मोठ्या म्हणजे प्युरिटीनंतर आता तुम्ही बारावी लाबवियसली तुमच्या दिसतं तर आवाज पण बघा तुमचा घोगरा होतो नंतर बरोबर म्हणजे लहानपणी असा नाजूक असतो नंतर तर हे कशामुळे होतं हे जे लॅरिंग्स आहेत त्याची साईज वाढल्यामुळं होतं ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा ऍडम सॅपल त्याच्यामध्ये ओपनिंग जे आहे काय आहे बाळांनो ओपनिंग जे आहे त्याला ग्लॉटिस म्हटले आणि त्याच्यावरचा जो, जो फ्लॅप आहे सेम तुम्ही फॅरिंग्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये बघितले त्या फ्लॅपला इपिग्लॉटिस म्हटले लक्षात ठेवायचं इपी ह्या एपी दोन्ही साईडला दोन फोल्ड असतात कुणाचे इलास्टिक टिश्यूचे आणि ते आहेत वोकल कॉर्ड त्यांना काय म्हटले वोकल कॉर्ड आणि हे वोकल कॉर्डच काय करत असतात बेसिकली साऊंड प्रोड्यूस करत असतात हे साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात कोण वोकल कॉर्ड्स एपी बाजूला दोन इकड आणि इकडे एपी हा फ्लॅप आहे तर इकडं आणि असे दोन इलास्टिक टिश्यूचे फोल्ड्स आहेत त्यांना साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन म्हणजेच वोकल कॉर्ड्स म्हटले आता बघूयात ट्रकिया ठीक आहे आपण इथं फॅरिंग्स बघितला लॅरिंग्स बघितला तर इथं आपण या ट्रक याला विंड पाईप म्हटलं जातं आहे बेसिकली पाईप आहे त्याच्यानंतर याचं डिवायडेशन होते ट्वेल्व्ह सेंटीमीटर लेंथ आहे त्याची वेळेत आहे टू पॉईंट फाय सेंटीमीटर ठीक आहे इसोफॅगसच्या फ्रंट साईडला आहे ठीक आहे इसोफॅगस ह्याच्या साईडला असतं व्यवस्थित लक्षात ठेवायचं हे जे आहे ते सपोर्ट केलं आहे कशाने सांगा सी शेफ्ट कार्टिलेज रिंग ह्याचे जे वॉल ऑफ काय म्हणूयात आपण कार्टिलेज आहेत सॉरी ट्रकी आहे हे सपोर्ट केले सी शेफ्ट रिंग्जनी आणि ह्या रिंग्स किती असतात यांचा नंबर सोळा ते वीस ह्या असतात आणि ह्याच्यामुळं ट्रकिया काय होतो हो रिजिड होतो रिजिड टनक होतो ठीक आहे आता हा जो ट्रकिया आहे हा इंटरनली सिलिएटेड इपिथेलियम आणि म्युकस ग्लांड्सनी लाईन केलेला असतो आतून सिलिएटेड इपिथेलियम्स आणि म्युकस ग्लँड्स इथं प्रेझेंट असतील आता बघा ह्याच्यामध्ये फॉरेन पार्टिकल आला रे आला की कफिंग ऍक्शन थ्रू बाहेर जातो आपल्याला शिंक येते की नाही कफिंग ऍक्शन थ्रू खोकला वगैरे याच्या थ्रू बाहेर जाणारे एखादा फॉरेन पार्टिकल आला तर इथून ठीक आहे तर हे झालं ट्रकिया आता ह्याचे ब्रॉंकाय हे खूप महत्त्वाचं आहे पुढचा पार्ट ब्रॉंकाय आणि ब्रॉन्कियल्स बघा हा जो डिस्टल एंड आहे ट्रकियाचा शेवटचा तो दोन पार्ट्समध्ये डिवाईड झाला आहे दोन ब्रँचेसमध्ये डिवाईड झाला आहे आणि त्या आहेत ब्रॉन्कस ही एक ब्रॉन्कस आणि ही एक ब्रॉन्कस म्हणजे दोन ब्रॉंकाय दोन काय आहे त्याच्यामध्ये ब्रॉंकाय हे स्टर्नमच्या बिहँड म्हणजे इथं तुमचं काय असेल पुढं स्टर्नम हार्टचं बोन असणार आहे स्टर्नम बोन तर त्याच्यानंतर बघा ह्या प्रत्येक ज्या आता इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कार्टिलेज कुणाचं ट्रकियाचं कार्टिलेज कशाने का बनलं होतं किंवा त्याचे सपोर्ट कुठल्या रिंग होत्या सी शेप अर्ध्याच अशा सी शेपच्या रिंग्स होत्या ठीक आहे आता ह्या ज्या ब्रॉन्कस आहेत किंवा दोन ब्रॉन्का आहेत ना ह्यांना पण सपोर्ट आहे तसल्या रिंगच पण ह्या कम्प्लीट रिंग ऑफ कार्टिलेज ह्यासुद्धा कार्टिलेज रिंग आहेत ह्यासुद्धा कार्टिलेज बट यांचा शेप हा शेप हा सी शेप आहे आणि ह्या कम्प्लीट आहेत म्हणजे इथं कशा असणार आहेत ह्या अशा असणार आहेत कम्प्लीट रिंग्स असणार हा बेसिक फरक आहे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला आता ह्या ही एक ब्रॉन्कस इकडं गेली ही एक लेफ्टमध्ये एक राईट लंग्समध्ये दोन्ही ब्रॉन्कस लेफ्ट साइडची लेफ्ट लंगमध्ये राईट साईडची राईट लंगमध्ये एंटर करणार आहे त्याच्यानंतर ह्यांचं परत डिवायडेशन होतं फर्दर डिवायडेशन होतं कशामध्ये सेकंडरी आणि टर्शरी ब्रॉन्कामध्ये बघा ही ब्रॉन्कस आली इकडं ह्याचं हे हिचं डिवायडेशन झालं ही एक दोन तीन आणि चार ही आहे सेकंडरी ब्रॉन्कस परत ह्याचं असं डिवायडेशन होतं ही आहे टर्शरी ब्रॉन्काय लक्षात आलंय आणि ह्या ज्या टर्शरी ब्रॉन्का आहेत ह्या परत काय होतात ह्यांचं अजून डिवायडेशन कशामध्ये होतं रे बाळानो बघा ही सेकंडरी झाली त्याच्यानंतर ह्या टर्शरी आणि ह्याच्यामध्ये असं तर ह्या छोटे छोटे जे आहेत हे काय असणार आहेत बाळानो ब्रॉन्क्युअल्स तर लक्षात आलंय तुमच्या ब्रॉन्क्युअल्स म्हणजे काय ह्या तिघांमध्ये फरक लक्षात ठेवायचं ट्रकिया ब्रॉन्कस परत सेकेंडरी आणि टर्शरी ब्रॉन्क्युअल आणि ह्या टर्शरी ब्रॉन्काय ह्या ब्रॉनक्युअल्समध्ये काय झालेले असतात टर्शरी ब्रॉन्क्युअल डिवाईड इन टू मेनी मायनूट ब्रॉन्क्युअल्स तर हा फरक आहे ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल्समध्ये ठीक आहे हे दोन ब्रॉन्कस किंवा ब्रॉन्काय आणि लगेच हे ब्रॉन्क्युअल म्हणायचं नाही ह्याचं सेकेंडरी से टर्शरी ब्रॉन्काय होतं आणि त्याच्यानंतर ब्रॉन्क्युअल्स होतात ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय हे जे ब्रॉन्क्युअलचे वॉल आहे ते डज नॉट सपोर्टेड बाय कार्टिलेज रिंग्स म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्टिलेज रिंग्स तुमच्या प्रेझेंट नसणार आहेत ब्रॉनक्युअल्स आर फ्री ऑफ कार्टिलेज रिंग्स ठीक आहे आणि हे जे ब्रॉन्क्युअल्स आहेत ठीक आहे तर याच्या इथं असं बलून लाईक काय झालेलं असतं अल्विओलस तयार झाले असतं सिंगल अल्विओलस आणि जास्त असेल तर आपण अल्वी ओलाय म्हणतो ठीक आहे तर ह्या अल्वी ओलाय मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्वी ओलायपासून पुढचा पार्ट मग रेस्पिरेशन नक्की इंटरनल एक्स्टर्नल रेस्पिरेशन कसं होतं ह्या अल्वीओलायपासून पुढचा पार्ट अल्बी हे एक आहे तर याच्यापासून पुढचा पार्ट हे काय दिसते तुमचं हे लंग आहे ठीक आहे तर इथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात आय होप आत्तापर्यंतचे तुमचे सगळे पॉईंट्स इथं क्लिअर झाले असतील डाऊट्स तुमचे सगळे क्लिअर झाले असतील जर जा झाले असतील तर काय करणार आहात चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे मित्रांनो थँक्यू